आज कोणाचा वाढदिवस आहे आज महाराष्ट्राचे एक नंबरचे एडिटर शुभम पाटील यांचा वाढदिवस आहे जयशिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशन वरील काही नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण बर्थडे नि, नि, निमित्त जो आहे तो बनवलेला आहे बट मित्रांनो यामध्ये गुगल असिस्टंटचा आवाज जो असतो तो आपण यूज केलेला आहे आणि तो तुम्ही स्वतःच्या नावानुसार बनवू शकता आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे पुढं डेमो बघितल्यानंतर तुम्हाला समजला तर व्हिडिओ तुम्ही लगेच लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच चा आला असाल तुम्हाला देखील अशाच प्रकारे मोबाईलवरून मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग करायला आवडत असेल तर तुम्ही या एसपी क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच मित्रांनो आठवड्यामध्ये जे काय आपण आपण मटेरियल यूज केलेलं आहे सर्व मटेरियल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अगदी फ्रीमध्ये आपण दिलेलं आहे तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा तर चला मित्रांनो जरा घालवता आपण आपल्या आज करूया हे गुगल आज कोणाचा वाढदिवस आहे आज महाराष्ट्राचे एक नंबरचे एडिटर शुभम पाटील यांचा वाढदिवस आहे मित्रांनो आपण जे आहेत आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो या ठिकाणी बीट बुकमार्क प्रिसेट जे आहे ते आपण ओपन करून घ्यायचे अशा प्रकारे तुम्हाला सुरुवातीला दिसणार आहे तर या ठिकाणी काय करायचं आहे जस्ट प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर जे मी मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे त्यात तुम्हाला चार प्रकारचे असे जे आहेत ते सिंबॉल भेटून जातील सो तुम्ही या ठिकाणी एक एक सिंबॉल जो आहे तो या टाईपमध्ये ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता या टाईपमध्ये जे आहे ते सेम साईजमध्ये आपण चारही सिंबॉल ॲड करून घेऊया ओके तर या टाईपमध्ये एक्स्ट्रा पार्ट याचा रिमूव्ह करायचा आहे त्याच्यानंतर परत दुसरा पार्ट किंवा जस्ट याला तुम्ही डुप्लिकेट लेअर करून यावरती क्लिक करून कलर अँड फीलमध्ये जाऊन जर यातील क जे आहे तो जस्ट सिम्बॉल चेंज केला तर हो या टाईपमध्ये सिम्बॉल जे आहे ते वेगवेगळे होऊन जातील आणि ते या टाईपमध्ये तुम्ही जे आहे ते सेट करून घ्यायचे आहेत ओके तर बघू शकता हे दोन झालेले आहेत सेम या टाईपमध्ये आपण चार जे आहेत ते आता वरचे दोन झालेले आहेत आता खाली दोन जे आहेत ते आपण ॲड करून घ्यायचे आहेत तर सेम हीच प्रोसेस आपण डुप्लिकेट लेअर करून घेऊया आणि यामध्ये जे आहे ते आपण वेगवेगळे जे आहे ते शेप इन्सर्ड करून घेऊया तर हे चारही सिंबॉल ॲड केल्यानंतर प्लसवरती क्लिक करून एक राऊंडेड शेप आपण या ठिकाणी इन्सर्ड करून घ्यायचं आहे या टाईपमध्ये याला झूम करून घ्यायचं आहे ओके बघू शकता झूम केल्यानंतर एक एक्स्टार्ट कट करायचं आहे आणि याला या टाईपमध्ये आपण वर खाली जे आहे ते व्यवस्थित्या सेट करून आहे ओके तर बघू शकता तर या टाईपमध्ये जे आहे ते आपण करून घ्यायचं आहे याला जस्ट जे आहे ते आपण बॉर्डर अँड स्टोकमध्ये जाऊन याचा स्टोक जस्ट आपण व्हाईट कलरमध्ये अनेबल्ड करायचं थोडासा वाढवायचा आहे कलर अँड फील जायचं आहे आणि कलर नन करायचं या टाईपमध्ये याला बॉर्डर जे आहे ते फक्त दिसायला पाहिजे या टाईपमध्ये करून घ्यायचं आपण इथं बघू शकता बॉर्डर जे आहे ते झालेले जस्ट आता हा खाली जो शेप आहे त्याला लॉंग प्लेस करून हा पूर्णपणे वरती करून घ्यायचा आहे ओके सोबतच आता प्लसवरती क्लिक करून इथे या ठिकाणी कुठलाही एखादा फोटो तुम्ही तुमचा स्वतःचा ॲड करून घ्यायचा आहे जो फोटो तुम्ही ॲड केल्यानंतर जस्ट त्याला आपल्याला ब्लर करायचा आहे सो आपण हा फोटो जो आहे तो जिथंपर्यंत आपला ग्रुप आहे तिथंपर्यंत ठेवायचा आहे एक्स्ट्रा पार्ट्याचा जो आहे तो आपण कट करून इथे या टाइपमध्ये आपण वाढवून घ्यायचा हा बघू शकता ओके तर या टाइपमध्ये जो आहे तो हा दिसून जाईल तर इथं जो आहे तो आपण बॅकग्राऊंडला हा करून घ्यायचा ओके तर म्हणजे बॅकग्राऊंड ला करून घेतल्यानंतर अशा प्रकारे हा दिसणार आहे आपल्याला सो या ठिकाणी बघू शकता याला जे आहे ते आपण जस्ट इफेक्टमध्ये जाऊन ब्लर इफेक्ट्स देऊया ब्लर मधील ग्रॅज्युएशन ब्लर जो आहे तो इफेक्ट आपण दिलेला आहे तर आता त्यानंतर हे जे वरचे शेप्स आपण इन्सर्ट केलेले याला स्टोक अनेबल्ड आहे सॉरी याचा शॅडो जो आहे तो अनेबल्ड करायचा आहे जेणेकरून या टाईपमध्ये थोडंसं जे आहे ते उठून दिसेल आपले सर्व जे लोगोज आहेत ते तर या टाईपमध्ये बघू शकता सगळ्याला जो आहे तो इथं शॅडो अनेबल्ड केलेला आहे जेणेकरून तो आपला थोडासा फार उठून दिसावा बॅकग्राऊंडवरती ओके म्हणजे बघू शकता आता इथं बरोबर क्लिक होतं आहे आणि त्यानंतर परत आपल्याला काय करायचं एक रेड कलरचा एक सिम्बॉल दिलेला आहे तुम्हाला त्यावरती कलर अँड फील्ममध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी जस्ट जे आहे ते सगळ्यात पहिल्यांदा आपण या ठिकाणी जो गुगलचा सर्च बार असतो तो आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर तो सर्च बार सिलेक्ट केल्यानंतर तो काहीसा अशा प्रकारे दिसेल इथं वाईसवरती क्लिक करताना आपल्याला दिसून जाईल ओके वाईसवरती आपले क्लिक झालेलं आहे थोडंसं जे क्लिकचं जो वरचा शेप आहे त्याला थोडंसं आपण मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन आपल्या हिशोबानुसार सेट करू शकतो आपण ओके या टाईपमध्ये बघू शकता यावरती क्लिक करताना आपल्याला दिसलं पाहिजे ओके या टाईपमध्ये क्लिक झालेलं आहे आता इथून पुढं आपल्याला काय करायचं आहे जो ऑडिओ मी दिलेला आहे तर त्या ऑडिओला माणूस बोलतेला दिसला पाहिजे सो आपण हा लिसनिंगचा जो, जो आहे हा या ठिकाणी ॲड करून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे ओके जो आपण व्हिडिओ ॲड केलेला आहे त्याला आपण फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून जो आहे तो पूर्ण स्क्रीनवरती करून घ्यायचा ओके बघू शकता आणि त्यानंतर थोडंसं जे आहे ते मग असं खालीवरती करून अडजस्टमेंट करून घ्यायचे आहे एक्स्ट्रा पार्ट कट करायचं ओके आता इथून पुढं काय करायचं आपल्याला इथंपर्यंत आपलं जे आहे ते परफेक्ट एडिटिंग जे आहे जेवढं हवं आहे तितकं झालेलं आहे आता इथून फोटो मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी परत हा आपण सर्च बार जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे आणि हा सर्च बार आपण इथंपर्यंत ॲड करायचा आहे जस्ट हा आपण जो ग्रुप आहे त्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडला करून घ्यायचं ओके तर या टाईपमध्ये दिसून जाईल बघू शकता Uh, इथं जे आहे ते अशा प्रकारे आपल्याला दिसून जाईल ठीक आहे तर यानंतर काय करायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि दोन फोटोज जे आप आहेत आपले ॲड करून घ्यायचे आहेत ओके तर ते फोर बाय फाय रेषेमधीलच लो जे आहे ते आपले फोटोज असावे या टाईपमध्ये ॲड करायचे आहेत आणि हे फोटोज जे आहेत ते आपण या टाईपमध्ये बरोबर जे आहे ते अडजस्टमेंट याची करून घ्यायचे ओके इथे एक केलेला आहे सेम हा आपण एंडपर्यंत वाढवून घ्या याला थोडंसं बॉर्डर देऊ आपण आणि याला शाडो देऊया ओके या टाईपमध्ये दिसून जाईल याला जस्ट आपण डुप्लिकेट लेअर करायचे आणि डुप्लिकेट लेअर केल्यानंतर याला देखील के इथं आपण असं सेट करून घ्यायचं आहे ठीक आहे तर सेट केल्यानंतर दोन्हीची जी, जी साईज आहे म्हणजे लेंथ आहे दोन्ही जे आहे त्याबरोबर या टाईपमध्ये चिटकून घ्यायच्यात आपल्याला ओके okay, मिडलला जे आहे ते थोडंफार चिटकून घ्यायचे आहेत आपल्याला तर या टाईपमध्ये बघू शकता जे काय आहे ते आपण दोन्ही ज्या लाईन्स किंवा फोटोज आहेत ते चिटकून घेऊ आणि एका फोटोला जे आहे ते आपण कलर अँड फीलमध्ये जाऊन चेंज करायचं आहे जेणेकरून दोन वेगवेगळे फोटोज जे आहेत ते आपल्याला बघायला भेटतील ठीक आहे आता फोटोजला काय करायचं आहे जस्ट आपण अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे स्टार्टला एक की द्यायचे आहे मिडलला एक की द्यायची आहे स्टार्टची जी की आहे ती पहिली या साईडला सरकवून आपण घ्यायची आहे ओके आणि नंतर दुसरा इमेज सिलेक्ट करायचं आहे याला देखील सेम तीच प्रोसेस आपण करून घ्यायची आहे इथं दुसरी की आपली कुठं आहे त्या कीवरती आपण बरोबर जे आहे ते जायचं आहे आणि वरची की देखील त्याच पोजिशनला आपण द्यायचे स्टार्टची की जी आहे ती या टाईपमध्ये इकडं सरकवून घ्यायची ओके म्हणजे बघू शकता अशा प्रकारे इमेजेस जे आहे ते आपले येताना दिसायला पाहिजेत ठीक आहे तर त्यानंतर मित्रांनो बघू शकता इथं जे तुम्हाला मी ग्रुप क्रिएट करून दिलेलं तर त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे इथे एक टेक्स्ट आहे एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे संपूर्ण टेक्स्ट इथून कॉपी करून घ्यायचं आहे ओके इथं बघू शकता इथं तुम्ही माझं नाव जिथं आहे तिथं तुमचं नाव टाकू शकता आणि एडिटर आहे तिथं तुम्ही काय तुमची पोजिशन असेल ते तुम्ही टाकू शकता जर एडिटर असाल तर एडिटर टाकू शकता ओके एडिटर फोटोग्राफर जे काय असेल ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर इथून पुढचे जे आपले ब्लँक्स जे बीट्स आहेत त्यामध्ये आपण एक एक जो इमेज आहे तो एक एक इमेज आपण सेट करून फिल कम्पोजिशन एरियावरती क्लिक करून एंडपर्यंत सर्व इमेजेस आपण या टाईपमध्ये ॲड करून घेऊया ओके तर या टाईपमध्ये जे काही पाच इमेजेस आपल्याला लागणार होते ते पाचही इमेजेस आपण या ठिकाणी ॲड करून घेऊया ओके okay, तर बघू शकता पाच इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत आपण सो आता मित्रांनो यावरती काय करायचं आहे जस्ट प्लसवरती क्लिक करून एक शेप इन्सर्ट करून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे कलर अँड फीलमध्ये जाऊन ग्रेडियंट कलर सिलेक्ट करायचं आहे आणि या टाईपमध्ये शॅडो द्यायचं आहे आणि या ठिकाणी व्हाईट कलर जो आहे तो व्हाईट कलरला आपण इथून ट्रान्सपरंट करायचं आहे जेणेकरून एक ब्लॅक शॅडो आपल्या व्हिडिओवरती दिसेल प्लसवरती क्लिक करून या ठिकाणी हॅपी बर्थडे भावा हा जो पी एन जी आहे हा तुम्ही यावरती ॲड करून घ्यायचं तरी तर हा आपण ॲड करून घेऊया आणि हे दोन्ही पी एनजेस जे आहेत ते आपण एंडपर्यंत वाढवून घ्यायचे आहेत ओके तर त्यानंतर दर मित्रांनो आपल्याला हा जो आपण इमेज इथंपर्यंतच घेतला होता हा एंडपर्यंत आपण करून घ्यायचा आहे जेणेकरून जे आहे ते बघू शकता आपला इमेजेस जर आपला फ्लिप ठेवला हो तर हा बॅकग्राऊंडला दिसायला पाहिजे सोबतच ज्याला आपण जर कलर वेगळा करायचा असेल तर इथं ॲडपेड्समध्ये जायचं आहे ऑदर्समध्ये जाऊन चॅनल रीमॅप आर जी बी सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जसा वेगवेगळे कलर्स हवे असतील तसे तुम्ही या ठिकाणी करू शकता ओके या टाईपमध्ये जर तुम्ही कलर चेंज करत असाल तर थोडं थोडक्यात आणखीन थोडा अट्रॅक्टिव्ह आपला व्हिडिओ बनवू शकतो ठीक आहे तर या टाईपमध्ये जे आहेत आपण या ठिकाणी जे आणि वाय सिलेक्ट करून या टाईपमध्ये बॅकग्राऊंड करून घेऊया आता मित्रांनो या ठिकाणी बघू शकता इथून लिस्निंगचं वगैरे आहे हो सो या ठिकाणी आता जे आपण टेक्स्ट कॉपी केलेलं आहे त्याला आपल्याला ऑडिओ एक क्लिप्स हवे आहे ते तुमच्या नावाची कशी क्रिएट करायची पुढं बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघायचे सगळ्यात पर्यंत आपण शेक शेक इफेक्ट जे आहेत ते येथील यातील फ्लिप जो आप इफेक्ट आहे फ्लिप प्लेयर तो इथून कॉपी करायचं आहे फ्लिपलेअर कॉपी केल्यानंतर विडोमध्ये यायचं आहे विडिओमध्ये आल्यानंतर हे दोन जे इमेजेस आहे त्या दोन्ही इमेजेसला हा फ्लिप प्लेयर इफेक्ट आपण कॉपी करायचे जेणेकरून या टाईपमध्ये जे आहे ते इफेक्ट्स दिसून जातील या ठिकाणी तुम्ही वरचा जो आहे त्याला जस्ट मिरर इफेक्ट एक टाकू शकता जेणेकरून अपोजिट डायरेक्शन जे आहे ते आपला इमेजेस फिरत येताना दिसेल ओके म्हणजे या टाईपमध्ये बघू शकता दोन्ही इफेक्ट इमेजेस अशा प्रकारे येऊन इथं असे चिटकतील ओके था था में तर या टाईपमध्ये जे आहे ते करू शकता तुम्ही सोबतच आता मित्रांनो हे क्लिपलेअर झाल्यानंतर शेक इफेक्टमध्ये यायचं आहे त्यानंतर एक नंबरचा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे म्हणजे सॉरी दोन नंबरचा तो कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचा आहे विडिओमध्ये आल्यानंतर जस्ट जे आपले इफेक्ट इमेजेस पाच आहेत त्या पाचमध्ये पहिल्या दोन इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे ओके बॅक यायचा आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये तीन नंबरचा इफेक्ट इमेजेस जो आहे तो इथून इफेक्ट कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर या ठिकाणी व्हिडिओमध्ये यायचा आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर या ठिकाणी जस्ट जे दोन इमेजेस आहेत या दोन्ही इमेजेसला आपण पुढच्या दोन्ही इमेजेसला हाय पेक्ट पेस्ट करायचं आहे ओके त्यानंतर बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये लास्टचा इफेक्ट जो आहे तो इथून कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर विडिओमध्ये आपले यायचं आहे विडिओमध्ये आल्यानंतर जस्ट एंडला जो इमेज आहे त्या एंडच्या इमेजेसला आपण हाय पेक्ट पेस्ट करायचं आहे ओके तर पेस्ट केल्यानंतर अशा प्रकारे जे आहे ते दिसून जाईल इफेक्ट आपला जो काही आहे तो ओके त्यानंतर बघू शकता जस्ट आता आपल्याला काय करायचं जो सॉन्ग मी तुम्हाला बोललो होतो तर तो, तो, तो सॉन्ग कशा प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे सो मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट दिलेली आहे किंवा डायरेक्ट तुम्ही क्रोमवरती जाऊ शकता आणि व्हाईस मेकर डॉट इन ही जी वेबसाईट आहे यावरती जायचं आहे तुम्ही यावरती गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आडव्या तीन लाईनवरती क्लिक करायचं आहे इथं लॉग इनचं ऑप्शन यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं लॉग इन विथ गुगल किंवा फेसबुक करू शकता तर मी लॉग इन विथ गुगल केलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथं आपण जो टेक्स्ट आहे तो आपला आपला टेक्स्ट जो काय आहे तो आपण पेस्ट करून घ्यायचा आहे जो काय आपण टाईप करणार आहे तो त्यानंतर इथं लँग्वेज जे आहे इथं वेगवेगळ्या लँग्वेज तुम्हाला बघायला भेटतील या तर या ठिकाणी आपली सगळ्यात फेवरेट भाषा मराठी आपण सिलेक्ट करून घ्यायचे आहे सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला वेगवेगळ्या जे आहे ते नावं येतील तर इथं कोमल फिमेल जो आहे तो इफ आवाज त्यांचा साऊंड इफेक्ट घ्यायचा आपण कन्व्हर्ट टू स्पीचवरती क्लिक करायचा आहे त्यासाठी मोबाईल डाटा ऑन ठेवायला विसरायचा नाही कन्व्हर्ट टू स्पीच झाल्यानंतर डाउनलोड एम पी थ्रीवरती क्लिक करायचं आहे इथं डाउनलोडिंग स्टार्ट झालेलं आहे आणि डाउनलोडिंग झाल्यानंतर इथं सदुसष्ट केबीचा जो काय आपला साऊंड आहे तो आपण इथून जो आहे तो डायरेक्टली ॲड करू शकतो ओके तर इथे यायचं आहे इथं प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जायचं आहे जो आता आपण डाउनलोड केलेला साऊंड आहे तो डाउनलोड केलेला साऊंड आपण या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे तर तो आपण साऊंड इथं ॲड केलेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचं ॲड करू शकता इथं मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर जस्ट आपला जो काय यूट्यूब किंवा इंस्टाग्रामचा लोगो असेल तो आपल्याला व्हिडिओवरती ॲड करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता अशा प्रकारचा पी एन जी बनवून तर असा पी एन जी तुमचा लोगो नावाचा बनवायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एडिटर स्पेशल प्लेलिस्ट दिलेली आहे त्यावरून अशा प्रकारचे लोगो जे आहे ते अगदी इझिली क्रिएट करू शकता आणि लोगो क्रिएट केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या व्हिडिओवरती यूज करू शकता हा लोगो एंडपर्यंत आपण जो आहे तो वाढवून घ्यायचा आहे आणि जस्ट मित्रांनो शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ रिझोल्युशन टेन पिक्सेल पिक्सल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचे आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची ओके तर मित्रांनो आज चिडमध्ये इतकंच होतं आज वेळी तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र